आता या लेक्चरला आपण वेक्टरमधील पुढील थेरम बघत आहोत. कुठलं थेरम आहे बघाय? तर हे नॉन कोलिनियर नॉन वेक्टर लेईंग इन द सेम प्लेन असेल, ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं, दॅन प्रूव्ह दॅट एनी वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ देम, म्हणजे ए बार अँड बी बार बरोबर आहे असं दाखवा, ठीक आहे. आणि जर ते एक्झिट झालं तर युनिक, आता हे हा जो पार्ट आहे ना युनिक, ठीक आहे, किंवा युनिकनेस म्हणतात त्याला, ठीक आहे. हा पार्ट काय करायचा आपल्याला, तर थेरम प्रूव्ह झाल्यानंतर ना खाली एक्स्ट्रा लिहायचा आहे, जसं आपण मागच्या थेरमला कॉन्वर्स लिहिलेलं, ठीक आहे. म्हणजे जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्या उलटं जायचं आहे, ठीक आहे. मग दोन्ही पद्धतीनं आपल्याला हे काय करायचं, थेरम प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काय करूयात आपण बघा, की ए बार अँड बी बार एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे. आणि त्या वेक्टर बरोबर आर बार हा त्याच प्लेनमधला एक अजून वेक्टर असणार आहे. आता हे लिहित असताना आपण कसं घेणार बघा, तर सपोज डायग्राम जर काढायची झाली तर बघा, हा एक वेक्टर असणार आहे, हा एक वेक्टर असणार आहे. आता आपण असं करूयात, ॲरो दाखवूयात, ठीक आहे. हा इकडे, हा इकडे, लक्षात आलं. आता या यामध्ये काय बघा, इथून मी असं करतो, हा आपला काय असणार आहे, तर ए हा पॉईंट असणार आहे ज्याला आपण ए बार म्हणू शकतो, ठीक आहे. हा आपला काय असणार आहे, बी पॉईंट असणार आहे ज्याला आपण बी बार म्हणू शकतो. म्हणजे हा ए बार वेक्टर आहे, हा बी बार वेक्टर आहे. आणि हा ए बार आणि बी बार बरोबर हा जो ॲरो इकडे दाखवला आहे, ठीक आहे, असा त्याला आपण काय म्हणणार आहे, आर बार म्हणणार आहे, ठीक आहे. आणि हा जो पॉईंट असणार तो काय असणार आहे, आर असणार आहे. क्लिअर आहे, लक्षात आलं इथपर्यंत, ठीक आहे. आता शा ए बार आणि बी बार ह्या दोन वेक्टरवरती आपण दोन पॉईंट घेणार आहे. एक तर ए बारवरती काय घेणार, तर ए बारवरती आपण घेणार आहे पॉईंट पी, आणि बी बारवरती घेणार आपण पॉईंट क्यू, लक्षात आलं. आणि त्याचबरोबर हा काय असणार सांगा तुमचा, हा ओरिजिन असणार आहे ओ. हे लक्षात आलं आहे का? बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे ए बार बी बार एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर. आता हे दोन नॉन झिरो नॉन कोलिनियर आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर आर बार हा त्याच्याबरोबर त्याच प्लेनमध्ये असणारा अजून एक वेक्टर आहे, ठीक आहे. पण आपण अजून एक्स्ट्रा काय केलं त्याच्यामध्ये, तर पी आणि क्यू हे दोन पॉईंट त्या दोन वेक्टरवरती घेतले आणि एक पॅरलोग्राम तयार केला आहे. कुठला पॅरलोग्राम? तर पॅरलोग्राम ओ क्यू आर पी हा पॅरलोग्राम, ठीक आहे. मग आता ह्या डायग्रॅमबद्दल लिहित असताना कसं लिहिणार तर समजून घ्या. डायग्रॅमबद्दल लिहित असताना आपण असं लिहूयात, लेट ए बार बी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ ए, म्हणजे काय असणार आहे, तर ओ ए बार, बी म्हणजे ओ बी बार, आणि आर बार म्हणजे ओ आर बार, ठीक आहे. हे लक्षात आलं. मग सच दॅट ओ क्यू किंवा असं म्हणूयात चला, रिस्पेक्टिवली इथपर्यंतच लिहूयात, रिस्पेक्टिवली, ठीक आहे, ओके. आता यानंतर अजून काय लिहिणार आपण, तर आपण असं लिहिणार आहे की पॉईंट पी हा ए बार या वेक्टरवरती आहे. मग आपण इथे लिहित असताना कसं लिहू शकतो, तर टेकिंग समजून घ्या, पॉईंट पी ऑन ए बार अँड पॉईंट क्यू ऑन बी बार, ठीक आहे. अँड सच दॅट ओ क्यू आर पी इज पॅरलोग्राम. हे लक्षात आलं का? बघा डायग्रामवरूनच लिहितो आपण. तर पॉईंट पी आणि पॉईंट क्यू हा एक ए बार आणि एक बी बारवरती घेतला आणि याच्यापासून आपल्याला काय तयार झालेलं मिळालं आहे, पॅरलोग्राम तयार झालेलं मिळालं आहे, ठीक आहे, ओके. आता जर तुम्ही बघितला हा पॉईंट पी आणि हा ए, ठीक आहे, हे कसे सांगा, एकाच लाईनवरती आहेत म्हणजे कोलिनियर आहेत, ठीक आहे. मग हे लिहित असताना आपण काय लिहिणार, देअरफोर नाव ओ ए बार अँड पुढे काय म्हणणार सांगा तुम्ही, ओ पी बार आर कोलिनियर. मग देअरफोर कोलिनियरची कंडिशन तुमची काय असते तुम्हाला माहिती आहे, तर ती कंडिशन अशी असते बघा, समजून घ्या. कंडिशन लिहित असताना आपण असे लिहूयात, ओ पी बार इक्वल टू टी वन ओ ए बार, टी वन असं म्हणत, टी वन ओ ए बार, क्लिअर आहे. ओ ए बार म्हणजे काय असणार आहे, ए बार असणार आहे. मग आता ओ पी बार इक्वल टू टी वन ऑफ ए बार येणार, ठीक आहे. आणि टी वन म्हणजे काय, तर इथं लिहायचं वेअर टी वन इज नॉन झिरो स्केलर, क्लिअर आहे, नॉन झिरो स्केलर. हे लक्षात आलं इथपर्यंत, ठीक आहे. आता त्यानंतर अल्सो जसा ओ ए आणि ओ पी कोलिनियर आहेत त्या पद्धतीनं इथं काय बघा, ओ बी आणि ओ क्यू कोलिनियर आहेत. मग इथं लिहिताना लिहिणार आपण की ओ बी बार अँड ओ क्यू बार आर कोलिनियर,
ठीक आहे, हे कसे सांगा कोलिनियर आहेत. मग इथे लिहित असताना आपण काय लिहिणार, देअरफोर ओ बी बार, ठीक आहे, किंवा असं म्हणूयात आपण चला इथं ओ क्यू बार इक्वल टू टी वन ओ बी बार, ठीक आहे, आणि ओ बी बार सॉरी टी टू बनावं लागेल इथं, दुसरा वेक्टर घेतोय आपण, आणि ओ बी बार म्हणजेच काय असणार आहे, बी बार असणार आहे. मग इथं आपण काय लिहिणार सांगा, टी टू बी बार, आणि इथं काय असणार आहे, ओ क्यू बार, आणि टी टू ला काय म्हणणार, वेअर टी टू इज नॉन झिरो स्केलर. तेच तेच रिपीट आहे, लक्षात घ्या, नॉन झिरो स्केलर. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार, ह्याला इक्वेशन नंबर वन म्हणूयात, याला इक्वेशन नंबर टू म्हणूयात. हे इथपर्यंत लक्षात आलं आपण कशा कशा व्हॅल्यू काढल्यात. ठीक आहे, या स्टेपनंतर आपल्याला पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरावा लागणार आहे. ठीक आहे, डायग्राममध्ये मग आपण लिहित असताना असं लिहूयात, बाय युझिंग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, मग आता पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन प्रमाणे काय येणार सांगा बरं. तर तुम्हाला माहिती आहे, हा जर रिझल्टंट असेल तर हा रिझल्टंट केवढा असतो, तर त्यांच्या ॲडजसंट साईडचा सम एवढा असतो. बरोबर का? ॲडजसंट साईडची जे वेक्टर आहे त्या वेक्टरचा सम एवढा असतो. मग आपण इथं लिहित असताना कसं लिहिणार, तर हे असं लिहायचं, ओ आर बार इक्वल टू ओ ए बार प्लस ओ बी बार. बरोबर आहे का? ओ आर बार इक्वल टू ओ आर बार इक्वल टू ओ ओ पी बार प्लस ओ क्यू बार असणार आहे. ए आणि बी नाही, ओ पी बार प्लस ओ क्यू बार. कारण कुठला आपण पॅरलोग्राम बघतो इथं, तर हा बघतोय ओ क्यू आर पी, आणि त्याप्रमाणेच आपल्याला व्हॅल्यू घ्यावे लागते. मग ओ आर बार इक्वल टू ओ पी बार प्लस ओ क्यू बार. मग आता इथं आपण लिहू शकतो फ्रॉम वन अँड टू, एक आणि दोन वरून, ओ आर बार म्हणजे आर बार येणार आहे, ओ पी बार, ओ पी बारची व्हॅल्यू काय, टी वन ए बार, म्हणजे इथे येणार आहे टी वन ए बार प्लस ओ क्यू बार म्हणजे टी टू बी बार येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, आणि हे काय रिप्रेझेंट करतंय, तर हे रिप्रेझेंट करतंय आर बार इज एक्सप्रेस्ड लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे हे कुठलं कॉम्बिनेशन आहे सांगा, लिनियर कॉम्बिनेशन. मग असं लिहू शकता तुम्ही, देअरफोर दिस शोज दॅट आर बार इक्वल टू टी वन ए बार प्लस टी टू बी बार इज लिनियर कॉम्बिनेशन. क्लिअर आहे? हे कसं सांगा, लिनियर कॉम्बिनेशन आहे. आता हे झालं एक पार्ट सुरुवातीचं आपलं. आता यानंतर ह्याच्या खाली लिहावं लागतं तुम्हाला युनिकनेस. आता युनिकनेस काय असतं बघा, युनिकनेस युनिकनेसमध्ये काय असणार आहे, तर आपण इथं अजून करणार आता इथून पुढचा पार्ट पण. मग इथून पुढचा पार्ट काय अजून करणार, इफ जर असं असेल बघा, आता आपण काय केलं, तर टी वन टी टू घेतलं, आर बार घेतलं, ठीक आहे, त्या दोघांना एकत्र केलं, हा पार्ट आपण, हा इथला पार्ट आपण काय केला, प्रूव्ह केला. आता युनिकनेस प्रमाणे काय असणार आहे, इफ पॉसिबल, इथं आपण लेट म्हणू शकतो, लेट इफ पॉसिबल आर बारला जर आपण रिप्लेस करू शकलो कशानं, टी वन डॅश ए बार प्लस टी टू डॅश बी बारनं, तर आपल्याला काय मिळेल बघा, तर आर बारला, ह्या आर बारला आपल्याला रिप्लेस करायचं टी वन डॅश ए बार टी टू डॅश बी बारनं, तर आपल्याला काय मिळेल, तर ते असं मिळेल टी वन डॅश ए बार प्लस टी टू डॅश बी बार इक्वल टू टी वन ए बार प्लस काय सांगा, टी टू बी बार. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट तसाच राहणार आहे, पण ह्या आर बारला आपण रिप्लेस केलं टी वन डॅश ए बारनं आणि टी टू डॅश बी बारनं. असं का केलं, ह्याचं कारण असं आहे, आता बघा समजून घ्या, आपल्याला हे स्केलर नॉन झिरो स्केलर मल्टिपलमध्ये दाखवायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या पद्धतीनं रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. मग आता इथे काय करणार आपण, तर ए बारचा पार्ट एकत्र घेणार, बी बारचा पार्ट एकत्र घेणार. मग इथं आपण असं करूयात, टी वन डॅश मायनस टी वन एका ब्रॅकेटमध्ये ए बार मी लिहितो इक्वल टू टी टू मायनस टी टू डॅश, आणि इथं काय लिहिणार सांगा, बी बार. हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल, हा टी वन ए बार इकडे घेतला, हा टी टू बी बार पलीकडे नेला. ठीक आहे, इथं डॅश असणार, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता जर मला, आता इथं बघा, टी वन डॅश काय सांगा, मायनस टी टी वन डॅश मायनस टी वन आहे. ठीक आहे, आणि इथं काय सांगा, टी टू मायनस टी वन आहे. जर मला हा टी वन इकडं आणायचा असेल आणि हा टी वन डॅश इकडे पलीकडे न्यायचा असेल, तर मला काय करावं लागेल, ह्या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढावं लागेल नक्कीच. मग मायनस साईन जर मी कॉमन काढलं, तर मला असं मिळेल टी वन मायनस टी वन डॅश, आणि इथं काय असणार आहे, ए बार इक्वल टू टी टू मायनस टी टू डॅश, आणि इथं काय झालं, बी बार. जेणेकरून इथं टी टू मायनस टी टू डॅश आहे, तसं टी वन मायनस टी वन डॅश येणार आहे. आणि हे मायनस ऑफ ब्रॅकेट आहे, ते मल्टिप्लिकेशनमध्ये ए बार बरोबर, ते डिवायडेशनला न्यायचं कुठं, तर बी बारच्या पूर्णपणे.
आता इथं काय येणार बघा बरं समजून घ्या. तर हे असं येणार आहे, ए बार इक्वल टू टी टू मायनस टी टू डॅश, ठीक आहे. पण ब्रॅकेटच्या बाहेर मात्र मायनस साईन असणार, लक्षात घ्या. कारण हे मायनस साईन कुठं जाणार आहे, पलीकडे जाणार आहे आणि ते बाहेर येणार आहे. आणि इथं काय असणार सांगा, टी वन मायनस टी वन डॅश. हे क्लिअर आहे का बघा. आणि हे काय सांगा, बी बार. म्हणजे ए बार इक्वल टू स्केलर मल्टिपल आणि काय सांगा, बी बार. आणि या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, काय म्हणणार सांगा, तर टी वन टी टू अँड टी वन डॅश अँड टी टू डॅश, टी वन टी टू अँड टी वन डॅश कॉमा टी टू डॅश आर नॉन झिरो स्केलर, ठीक आहे, नॉन झिरो स्केलर्स एवढंच म्हणा, ठीक आहे. आणि हे काय शो करते सांगा, तर हे असं शो करत आहे की ए बार इज अ स्केलर, किंवा असं म्हणूयात बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार, ठीक आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कसलं कॉम्बिनेशन झालं, मग हे पण लिनियर कॉम्बिनेशन झालं, ठीक आहे. हे कसलं कॉम्बिनेशन झालं, लिनियर. मग देअरफोर ए बार अँड बी बार आर इन लिनियर कॉम्बिनेशन, ठीक आहे. किंवा ए बार अँड बी बार टू लिनियर वेक्टर्स असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं बघा, देअरफोर इफ ए बार अँड बी बार आर असं म्हणूयात आपण की जसं आपण काय म्हटलं, नॉन झिरो वेक्टर्स म्हटलेलं, ठीक आहे. जर ते झिरो वेक्टर्स असते, किंवा जर असं असतं की इफ टी वन इक्वल टू टी वन डॅश, तर इथली व्हॅल्यू काय आली असते सांगा, झिरो, ठीक आहे. आणि हे लिनियर वेक्टर आला असतं का सांगा, नसतं. मग ते लिहायच्या एवढी काय गरज नाही, लक्षात घ्या. हा एवढा जरी पार्ट तुम्ही लिहिला तरी तुम्हाला मार्क मिळून जातील, ठीक आहे. मग समजून घ्या हा पूर्णपणे पार्ट कसा पद्धतीने आपण प्रूव्ह केला आहे, की ए बार अँड बी बार आर इन अ लिनियर कॉम्बिनेशन. हा युनिकनेस इथून पुढे आपण लिहिले, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, आर बारला रिप्लेस करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. फक्त मधल्यातली जी सेंटेन्स आहे ती जर थोडीशी समजून घेतली पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. मग एक काम करा, हे व्यवस्थित पूर्णपणे लिहून घ्या हा पूर्ण पार्ट, त्याचबरोबर या साईडचा पण पार्ट पूर्णपणे लिहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.